नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो महत्त्वाचा म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म संदर्भात माहिती सांगायला. बऱ्याच वेळा ज्या ज्या विद्यार्थ्यांना MBBS ऑल इंडिया महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये एखादं कॉलेज अलॉट झालं किंवा अलॉटमेंटमधून तुमचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर ते तुम्हाला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे, म्हणजे मला तेच फॉर्म तेच फायनल करायचं आहे, त्याच कॉलेजवरती जायचं आहे मला, कारण मिळालेलं ते कॉलेज आहे, ते चॉईस फेलिंगनुसार मिळालेलं कॉलेज आहे, त्यामुळं मला मला त्या ठिकाणी फायनल करायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स, विद्यार्थी डिमांड ड्राफ्ट, जे कॉलेजचा फीज असेल तो आपल्या कॅटेगरी वाईज जो असेल तो कॉलेजवर जाऊन आपण जॉईन करतो, CET सेलकडे ॲडमिशन करतो. ॲडमिशन केल्यानंतर आपल्याला तेच कॉलेज फायनल करायचं असेल तर त्यासाठी एक आपल्या ॲडमिशन प्रक्रियेला पुढच्या प्रोसेसमध्ये न जाण्यासाठीचा एक ब्रेक लावणारा फॉर्म असतो, त्याला अनेक्झर जे म्हणून जे काही आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमधून CET सेलच्या प्रोसेस आहे त्याला आपण CET सेलचं जे इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे त्याच्यामध्ये अनेक्झर जे नावाचा जो टॉपिक आहे त्याला आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म संदर्भात आहे म्हटलं जातं. तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा आपल्याला हेच कॉलेज रिटेन करायचं असेल, म्हणजे मला फायनल करायचं असेल तर तो फॉर्म भरून द्यायचा. म्हणजे आपण आपल्यासमोर ज्यावेळेस CET सेलचं पत्र येईल त्यावेळेस कॉलेज रिटेन्शन झालं असं होतं आणि तुमचं कॉलेज फायनल होतं. म्हणजे आपण पुन्हा चॉईस गेल्या वर्षीपर्यंत एकच वेळेस चॉईस फिलिंग होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परत प्रत्येक वेळेस चॉईस फिलिंग करता येत नव्हती, एंट्रीसुद्धा CET सेलमध्ये एकच वेळा करता येत होता. तो आता यावर्षी 2022 पासून फ्रेशसुद्धा रजिस्ट्रेशन आपल्याला दोन वेळा करता येतं, एकतर पहिला राऊंडच्या अगोदर आणि नंतर मॉपअप राऊंडच्या अगोदर, असं दोन वेळा. त्याचबरोबर चॉईस फिलिंगसुद्धा तीन वेळा करता येते, गेल्या वर्षी मात्र एकच वेळा करता येत होती, यावर्षी तीन वेळा करता येते. म्हणजे एकतर फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग करता येते, सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करता येते आणि मॉपअप राऊंडलासुद्धा चॉईस फिलिंग करता येते. मात्र पुढच्या राऊंडसाठी मात्र तीच चॉईस फिलिंग राहते, मॉपअप 1-2 साठी तीच चॉईस फिलिंग राहणार आहे आणि स्पॉट राऊंड किंवा त्याला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला सुद्धा मॉपअप राऊंडला गेलेली चॉईस फिलिंग आपल्याला तीच कायम राहणार आहे. म्हणजे चॉईस फिलिंग आपल्याला फक्त तीन वेळा करता येणार आहे. स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे आपल्या प्रोसेसला बंद करणारा फॉर्म आहे. पुढच्या प्रक्रियेमधून मला बाहेर पडण्यासाठी आणि मला दिलेलं कॉलेज फायनल करायचं असेल तर माझ्या ॲडमिशन प्रक्रियेला ब्रेक लावणारा फॉर्म जो आहे तो म्हणजे आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म असं म्हणतात. हे स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपण ॲडमिशन केल्यानंतर आपल्याला कॉलेजकडून विचारलं जातं की तुला ते ॲडमिशन तुमचं फायनल करायचं आहे का, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावायचा आहे का. त्यावेळेस ज्यावेळेस ते होय असा उत्तर येतं त्यावेळेस आपण स्टेटस त्या ठिकाणी कॉलेजवरती एक स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणून भरून दिला की तुम्ही त्या प्रोसेसमधून बाहेर पडता आणि तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे ते तुमचं फायनल राहतं आणि तिथून पुढे तुमच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची पुढची चॉईस फिलिंग करण्याची आवश्यकता नाही. गेल्या वर्षीपर्यंत स्टेटस रिटेन्शन फॉर्मचं फार अनन्यसाधारण महत्त्वसुद्धा होतं, परंतु यावर्षी मात्र स्टेटस रिटेन्शन फॉर्मचं फारसं महत्त्व राहिलेलं नाही. तुम्ही सेकंड राऊंडला जर चॉईस फिलिंगच नाही केलं तर तुमचा विचारच केला जात नाही, कारण फर्स्ट राऊंडला दिलेलं जे चॉईस फिलिंग आहे किंवा ऑप्शन फॉर्म भरलेला जो आहे किंवा प्रेफरन्सेस जे आहेत ते प्रेफरन्सेस तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये राहत नाहीत, ते डिलीट होतात. त्यामुळे सेकंड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग नाही केलं तर तुम्ही आपोआपच सेकंड राऊंडमध्ये तुमचा विचार केला जात नाही आणि पहिल्या राऊंडला जे मिळालेलं कॉलेज आहे तेच फायनल होतं. त्यामुळं स्टेटस रिटेन्शन फॉर्मचं महत्त्व हे पहिल्या राऊंडपुरतंच महत्त्वाचं राहिले आणि कदाचित स्टेटस रिटेन्शन फॉर्म नाही भरला आणि तरीसुद्धा पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला जायचं नसेल तर पुढच्या सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग आपण नाही केलं, पुढच्या कोणत्याच प्रोसेसमध्ये आपण चॉईस फिलिंग नाही केलं तर आपलं कॉलेज आहे तेच रिटेन झालं असं समजायचं आणि तिथून पुढे तुमच्या प्रक्रियेतून बाहेर पडला असं समजायचं. याच अगोदरसुद्धा ऑल इंडिया काउन्सिलिंगमधले जे नियम होते त्यामध्ये सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज फायनलच होत होतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन केलं किंवा ॲडमिशन घेतलं तर मात्र तिथून पुढे त्याची प्रोसेस संपूर्ण भारत देशातली प्रक्रिया संपली. त्याला BDSचं समजा सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊ द्या किंवा MBBSचं घेऊ द्या किंवा BMSचं सेकंड राऊंडमधलं ॲडमिशन घेऊ द्या किंबहुना दुसऱ्या राऊंडमध्ये
तेलंगणाच्या MBBS मध्ये किंवा कर्नाटकाच्या BMS मध्ये किंवा भारत देशातल्या सगळ्या प्रक्रियेच्या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन जर आपण कन्फर्म केलं तर तुम्ही त्या प्रोसेसमधून 100% बाहेर पडला असा त्याचा अर्थ होतो. एकंदरीत स्टेटस रिटेन्शन फॉर्मच्या संदर्भात तुम्हाला एकंदरीत लक्षात आलं असं मला वाटतंय. तर यासाठी यानंतर परत आणखी ज्यावेळेस मॉपअप राऊंड येईल त्यावेळेससुद्धा तुम्हाला जर तुमचं कॉलेज कन्फर्म करावायचं असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्मसुद्धा भरता येऊ शकेल. त्यामुळे 2 वेळा स्टेटस रिटेन्शन फॉर्मचं महत्त्व राहील असं मला वाटतंय. एकंदरीत ह्या सर्व मुद्दा तुमच्या लक्षात आला आहे. हा व्हिडिओ आवडला तर आमचा व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.